खोरी SRPF कैम्प विद्यापीठ परिसर तसेच कृषी महाविद्यालय परिसरानंतर आता कठोरा नाका भागात बिबट्याने आपला मोर्चा वळविला आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वनीकरणाला लागून असलेल्या दडवी लेआउट कॉटन ग्रीन कॉलनीतील श्री सिरसुद्धे यांच्या अंगणात व वॉल कंपाऊंडवर बिबट्यांच्या पायांचे ठसे आढळून आले, त्यामुळे परिसरात बिबट्यांची दहशत निर्माण झाली आहे. स्थानिक लोकांनी या भागातील सामाजिक कार्यकर्ते धीरज बारबुद्धे यांना याबाबत माहिती दिली असता त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना अवगत केले. वन विभागाच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी केली असता हे ठसे 100% बिबट्याचे असल्याचे सांगितले आहे व परिसरातील लोकांना दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. लवकरच वन विभाग, इंजिनिअरिंग कॉलेज प्रशासन व मनपाचे पथक मिळून बिबट्याला कसे जेरबंद करता येईल यासाठी उपाययोजना करणार आहे. शासकीय अभियांत्रिकीच्या वनीकरणात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून वन विभागाच्या पथकाने स्थानिक नागरिकांना सावधतेचा इशारा दिला आहे.